युवक युवतींनो, 26 जुलै रोजी आपण संत जोकिम व संत ॲना कुमारी मरेचे आई वडील ह्यांचा स्मृतिदिन साजरा करतो, म्हणजेच आपण मातृपितृदिन साजरा करतो. जोकिम व ॲना ह्यांनी आपल्या घरात त्यांच्या छत्रछायेखाली आध्यात्मिक व नैतिक मूल्यांमध्ये कुमारी मरेचे पालन पोषण केले. देवाची माता व देवपुत्राची माता होण्यासाठी एक प्रकारचे प्रशिक्षण त्यांच्याकडून तिला प्राप्त झाले. आज मातृपितृदिन साजरा करत असताना ख्रिस्ती श्रद्धेत जडणघडण करण्यास आपल्याला मदत करणाऱ्या आई वडिलांचे आपण ऋणी असायला हवे. आई वडिलांमुळेच मानवी परिवार निर्माण होतो. आपण आई वडिलांचा आदर करतो, परंतु आज त्यांचा मानसन्मान करण्याचा दिवस. आई वडिलांमुळेच आपण ओळख पडते. त्यांची कर्तव्ये जबाबदाऱ्या ते शेवटपर्यंत पाळतात. ते आपले शिक्षक, मार्गदर्शक व रक्षक आहेत. त्यांना कधीही एकाकी सोडू नका. त्यांचे प्रेम, आपल्याविषयीची तळमळ, आत्मविश्वास, त्यागवृत्ती, मैत्री, समजूतदारपणा हे सर्व जीवनातील खरी सत्यता प्रकट करतात, जे प्रत्येक मुलाला व मुलीला नव्याने जीवन जगण्यास व जीवनात उंच भरारी घेण्यास प्रोत्साहित करतात. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या आव्हानांना, संकटांना सामोरे जाण्यास धैर्य देतात. प्रिय आई वडिलांनो, तुम्ही आम्हाला आध्यात्मिकता, उच्च शिक्षण, नैतिकता आणि सामाजिक जीवन ह्या देणग्या जरी दिल्या, तरी त्यांचा आमच्या जीवनात कसा व कोणत्या पद्धतीने वापर करायचा याचे धडे सुद्धा दिले, त्यासाठी तुमचे मनस्वी आभार. आपल्या सर्व आई वडिलांना सुखी, समाधानी व निरोगी आयुष्य लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. प्रिय आई वडिलांनो, फादर विल्सन रिबेलो, आपले प्रमुख धर्मगुरु व युवक युवतींतर्फे तुम्हाला मातृपितृदिनाच्या शुभेच्छा. डियर यंग बॉईज अँड गर्ल्स, वी सेलिब्रेट द मेमोरियल ऑफ सेंट जोकिम अँड सेंट ॲन एव्हरी इयर, हू वर द पेरेंट्स ऑफ व्हर्जिन मेरी. दॅट रिमाइंड्स मी ऑफ पेरेंट्स डे. इट वॉज इन द होम ऑफ जोकिम अँड ॲन वेर द व्हर्जिन मेरी रिसीव्ड स्पिरिच्युअल अँड मॉरल व्हॅल्यूज. शी वॉज ट्रेन्ड टू बी द मदर ऑफ गॉड अँड द मदर ऑफ द सन ऑफ गॉड बाय दॅर एक्झाम्पल्स. They are the greatest gift from God to us. Let us admire and venerate them. We too owe a debt of gratitude to our parents for their help in our Christian formation. Parents are the greatest gift of our life from God. We cannot imagine a family or our life without them. They are our true identity, as their role in our life is very important. They are our guide, teachers and protectors. Do not leave them alone. We all may be respecting our parents daily, but they need to be honored for their love, trust, hardship, friendship, sacrifice, caring attitude and confidence, which is real and not fake. Dear parents, you have groomed us and nurtured us to grow in spirituality, morality, social life, and in acquiring higher education. Thanks a lot for this. This gives us strength to live our life passionately. This gives us strong wings to fly and trains us to face the future challenges. May God bless all our parents with good health and mind. I wish all our parents, on behalf of a parish priest, Father Wilson Ribello, and our youth, Happy Parents' Day.